प्रभाग क्रमांक 15 मधील न्यू तिरे गावात ड्रेनेजचं पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती करणं, पाईपलाईन टाकणं, ड्रेनेज लाईन टाकणं आदी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वाडिया हॉस्पिटल समोरचा रस्ता दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम करत असताना इतर ड्रेनेज लाईन्स बंद करण्यात आल्या, त्यामुळं प्रभाग क्रमांक 15 मधील न्यू तिरेगाव फॉरेस्ट परिसरात ड्रेनेज लाईन तुंबून मैला मिश्रित पाणी बाहेर येत आहे, त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. स्मार्ट सिटीच्या कामाच्या नावाखाली रस्त्याचं काम चालू आहे, पण सांडपाण्याला व्यवस्थित मार्ग करून दिला असता तर या रहिवासी भागात ड्रेनेजचं पाणी तुंबलं नसतं. खासगी मक्तेदारांच्या मनमानी कारभारामुळं देगाव फॉरेस्ट परिसरातील रहिवाशांना याचा नाहक त्रास होत असल्याची प्रतिक्रिया नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी दिली. जे स्मार्ट सिटीची कामं चालू आहे, ते स्मार्ट सिटीची कामं इतकी निष्काळजीपणे ते कामं करतायत की त्यांना काही बोललं तर काही संबंध नसल्यासारखं वागतात ते. मी वारंवार त्या गोष्टींना तुम्हाला दर्शवते की असं चालू आहे, असं चालू आहे, पण कोणाचाही याच्याकडे लक्ष नाही आहे. कुमार चौकात ड्रेनेज लाईनची कामं चालू असताना, स्मार्ट सिटीची कामं चालू असताना सगळ्यांनी त्यात ड्रेनेजमध्ये विटा, माती, जे राहिलेली जी सामान आहेत सगळी त्यातच टाकून ते ड्रेनेज पॅक करून टाकलेले आहे. आणि ते सगळं पॅक केल्यामुळं तिरेगाव पट्ट्यात, फॉरेस्टच्या पट्ट्यात सगळी पाणी इथंच थांबलं आणि ते लोकांच्या घरात येतो आहे. आणि प्यायला सुद्धा पाणी तसंच पाणी प्यायला पण ड्रेनेजचंच पाणी यायला लागलं. ऐन पावसाळ्यात असले कामं तुम्ही काढलायत, आम्ही ते पण सांगितले पावसाळ्यात कामं चालू आहे, जिथपर्यंत कामं चालू आहे तिथपर्यंत करून ती कामं थांबवा. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात ही कामं परत सुरू करा. मी वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे, काही नाही. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होत असलेली कामं ही खासगी मक्तेदारांकडून केली जात आहेत, तेव्हा वेळीच योग्य ती काळजी मक्तेदारांनी घ्यावी, अन्यथा पालिका आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल, अशा प्रतिक्रियाही स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या. वर्षभर झालं आमच्याकडे ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे, मोठी म्हणण्यापेक्षा खूपच गंभीर समस्या आहे. आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं आमच्या जेव्हा नळाला पाणी येतं, ते सुद्धा 8-10 दिवसातून येणारं पाणी सुद्धा स्वच्छ मिळत नाही. सगळा ड्रेनेजचा वास आहे आणि घाण पाणी आहे, किडे वगैरे आहेत, रोगराई पसरण्यासारखं आहे. सर्वांच्या घरी सध्या लहान मुलं आहेत. ड्रेनेज पाणी घुसले नळामध्ये, पण तेच पाणी येते. आम्ही किती पण सांगितलं का ऐकत नाही, काय नाही. नगरसेवकून बघून जाते, त्यांना पण काय सांगून आम्ही कंटाळून गेले. काय ऐका, त्यांनी किती काम करते त्यांनी करून जाते, कोण मोठे येईन बघून जाते, त्यांनी काय करणार नाही. काम करते घेते, आत्ता करते मागा करते, म्हणते काम तेवढंच करून त्यांनी जाते. कारण नंतर ना आम्ही काय करणार आहे, आंदोलन काढणार आहे. बघा आमच्या घरासमोर आज 15-16 दिवस होत आहे, एकदम घाण पाणी यायला लागले. ते लोक आलेत काम कर, पर बरोबर नीट करत काय नाही. अर्ध करतात, सगळं घरामध्ये आमच्या पाणी चाललं आहे. किडे वगैरे यायला लागलेत, आमचे लहान लहान मुलं आहेत बघा. आजारी पडल्यावर काय करणार आम्ही? आणि ते लोक काही लक्ष घालत नाही. आम्ही सगळ्याला बोलवतो, बघतात जात्यात.